कोल्हापुरातली बातमी आहे ती म्हणजे पोलीस डायरी आता बंद होणार आहे. पोलीस ठाण्यातली पोलीस डायरी आता बंद होणार आहे. 1 मे पासून ती हद्दपार होणार आहे. कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर ग्रामीण आणि पुणे ग्रामीण तसंच पुण्यात आता ऑनलाईन फिर्याद सुरू होणार आहे आणि ह्यानंतर 1 जून पासून संपूर्ण राज्यभर हा उपक्रम राबवला जाणार आहे. गुन्ह्याची नोंद घेणे, त्यासाठी कार्बन वापरणे, डीबी शाखेत गोपनीय शाखेत त्याच्या नोंदी करणे, वायरलेसवरील मेसेज लिहून काढणे अशी कामं पोलिसांना करावी लागत होती. पण त्याला आता पूर्ण विराम मिळणार आहे. यापुढे ऑनलाईन फिर्याद नोंदवली जाईल. 1 मे पासून याला सुरुवात होणार आहे. त्यामुळे पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक हे काम शिकून घेत आहेत. या प्रणालीमुळे निश्चितपणे गुन्हेगारांची माहिती, फिंगरप्रिंट्स, फोटोग्राफ्स ही सगळी माहिती एका क्लिकवर सर्व पोलीस स्टेशन्सना उपलब्ध होणार आहे. त्यामुळं गुन्हेगारांना पकडणं, गुन्हेगारांची माहिती पोहोचवणं या सगळ्या गोष्टी आता एका क्लिकवर सर्व पोलीस स्टेशन्सना उपलब्ध भविष्यकाळात होणार. सर्व संगणक यंत्रणा मराठीत असून फिर्याद दाखल कशी करायची याची माहिती ठाण्यातल्या सर्वच कर्मचाऱ्यांना दिली जात आहे. कोणत्याही परिस्थितीत पेपरलेस ठाणं करण्याचा मानस आहे, तो यशस्वी होईल असा विश्वास पोलीस कर्मचाऱ्यांना आहे. आम्हाला जास्तीत जास्त मनुष्यबळ उपलब्ध होईल आणि त्याचा आम्हाला बंदोबस्त करता, तसेच गुन्ह्यांचे अन्वेषण करण्याकरता माहिती उपलब्ध होईल, अधिक अतिरिक्त पोलीस दल उपलब्ध होईल. त्याचप्रमाणे इतर ठिकाणी जे गुन्हे दाखल झालेले आहेत त्या गुन्हेगारांची कार्यप्रणाली आणि व्यक्ती माहिती हे सर्व आम्हाला तात्काळ मिळाल्यामुळं गुन्हे उघडकीस आणण्याचं, प्रॉपर्टी ऑफेन्सचं डिटेक्शनचं प्रमाण, रिकव्हरीचं प्रमाण यांचं मोठ्या स्वरूपात वाढेल. या उपक्रमामुळे अनेक गोष्टी सहज सोप्या होणार आहेत. गुन्हेगारांची माहिती एका क्लिकवर मिळेल. चोरीला गेलेल्या मुद्देमालाचा तपशील, मोटारींचा तपशील एका क्लिकवर कोणत्याही ठाण्यातून पाहता येईल. पोलीस मुख्यालयात रोज द्यावा लागणारा रिपोर्टही ऑनलाईन देता येईल. पासपोर्ट व्हेरिफिकेशनही एका क्लिकवर होईल. थोडक्यात पोलिसांचं बळ कागदपत्रांच्या जुळवाजुळवीत लावण्यापेक्षा प्रत्यक्ष गुन्हे तपासावर लावता येईल. प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.